छगन भुजबळ यांचं एक अलीकडे स्टेटमेंट आलेलं आहे की ओबीसीला संधी दिली पाहिजे आणि सगळी सत्ता मराठा समाजाच्या हातामध्ये आमच्या पक्षात असते. तर मला वाटतं की माननीय पवार साहेबांची भूमिका तर व्यापक आहेच आहे, पण तरीही ओबीसी समाजावर त्या ठिकाणी दलित समाजाला जेवढं रिप्रेझेंटेशन मिळालं पाहिजे तेवढं मिळत नाही आहे. त्यामुळं छगन भुजबळ जर नाराज असती तर त्यांनी आरपीआयमध्ये यावं अशा पद्धतीचं त्यांना आमचं निमंत्रण आहे. कारण जर तिथं न्याय मिळत नाही आहे तर तिथं अन्याय सहन करणारी भूमिका किंवा प्रतिमा छगन भुजबळ यांची नाही, डॅशिंग नेते आहे आणि मी सुद्धा डॅशिंग आहे, त्यामुळे दोघांनी एकत्र येणं अत्यंत आवश्यक आहे. तर त्यांनी विचार करावा. राष्ट्रवादीमध्ये नाराज असाल तर रिपाईमध्ये यावं. तर मी त्यांनी जे मला आमंत्रण दिलं आहे त्याच्याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे. मी त्यांना भेटणार आहे आणि जर मी त्यांच्या पक्षात जर गेलो तर ते म्हणजे कुठल्या पदावर माझी नेमणूक होईल, काय होईल या संदर्भामध्ये मी त्यांच्याशी चर्चा करून मग मी ठरवणार आहे.